त्याच्यामध्ये आता आपण RBI लायसन कॅन्सल केल्यामुळे आता लोकांना DICGC मार्फत 5 लाखापर्यंतचं डिपॉझिट किंवा 5 लाखापर्यंतच्या रकमा इन्शुरन्समधून आपल्याला कव्हर करता येतील, इन्शुरन्समधून कव्हर करता येतील. त्यामुळे आता मी डिपॉझिटरना आवाहन करतो की त्यांनी KYC फॉर्म बँकेतून कलेक्ट करावा, त्याच्यासोबत त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड, सोबत एक अदर बँकेचा कॅन्सल चेक त्याच्यासोबत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या डिपॉझिटरच्या नावाने ते अकाउंट असायला पाहिजे किंवा जॉईंट अकाउंट असेल तरीसुद्धा चालू शकेल. याच्यामध्ये तुम्ही देताना फॉर्म प्रॉपर फिलअप करा, प्रत्येक झेरॉक्सवर स्वतःची सही करा, जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे. आपण देताना हे KYC फॉर्म कलेक्ट करताना त्याच्यामध्ये करेक्शन असेल तर उद्या तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रत्येक डिपॉझिटरला आवाहन करतो की त्यांनी फॉर्ममध्ये माहिती फिलअप करताना प्रॉपर माहिती फिलअप करा, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही द्याल ते सेल्फ अटेस्टेड करून प्रॉपर डॉक्युमेंट्स अटॅच करा. हे KYC कलेक्ट झाल्यानंतर बँक सगळ्या डिपॉझिटर्सचा डाटा जो आहे तो DICGC पाठवणार आहे. त्यामध्ये KYC कम्प्लिटेड असलेल्या खातेदारालाच DICGC इन्शुरन्स रक्कम सँक्शन करते किंवा क्लेम सेटल करते. त्यामुळे आमचं सगळ्या डिपॉझिटर्सना आवाहन आहे की त्यांनी प्रत्येकाने KYC फॉर्म घेऊन ते बँकेमध्ये सबमिट करावं, जेणेकरून कोणीही या क्लेमपासून अलिप्त राहिला नाही पाहिजे. आता हे डाटा DICGC पाठवल्यानंतर DICGC त्याचं ऑडिट करते, त्या डाटाचं क्रॉस व्हेरिफिकेशन करते. ते क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते क्लेम सेटल करते आणि क्लेम अमाऊंट जी आहे ती आपल्याला खातेदारांना देता येतं. ज्यावेळेस क्लेम सेटल होतील त्यावेळेस खातेदारांना बँकेकडून बोलवलं जाईल, त्यांच्या ओरिजिनल FDs, त्यांचे पासबुक वगैरे बँक आपल्याकडे घेईल आणि नंतर त्या जी काही क्लोजिंग अमाऊंट असेल त्यांची 5 लाखापर्यंत मॅक्झिमम, ती त्यांच्या खात्यामध्ये, त्यांनी जो कॅन्सल चेक दिलेला असेल त्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग केली जाईल. ह्या प्रोसिजरला म्हणजे एकंदरीत पैसे मिळायला साधारण 5 ते 6 महिने जातील टोटल प्रोसिजरला. कुणीही घाई करू नका, आपल्याकडे फॉर्म भरून घेण्यासाठी 1 ते 2 महिन्याचा अवधी आहे, त्यामुळे कुणीही गर्दी करू नका. शक्यतो तुम्ही म्हणजे गर्दीच्या वेळी येणं टाळा, कारण आता कोविडची परिस्थिती असल्यामुळे जास्त गर्दी केल्यामुळे तो तीही अडचण होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या डिपॉझिटर्सना आवाहन आहे की आपल्याकडे घाई करण्यात काही अर्थ नाही आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही येऊन बँकेमध्ये हे जे KYC डॉक्युमेंट्स भरून घ्या. आत्ता आपण KYC फॉर्म कलेक्ट करण्याचा आजपासूनच सुरुवात केलेली आहे, म्हणजे आज सोमवारपासूनच सुरुवात केलेली आहे. आपलं जे RBI लायसन कॅन्सल केलेलं आहे 13 ऑगस्टला, सो त्याच्यानंतर आता आपल्याला साधारण एक 13 ऑगस्ट म्हटलं तरी 1-6 महिन्याचा अवधी आहे, म्हणजे क्लेम सेटल होण्यासाठी KYC डाटा जो आहे आपल्याला तो 1-3 महिन्याच्या आतमध्ये DICGCला पाठवावं लागेल. अजून DICGCच्या आपल्याला गाईडलाईन्स आलेले नाही आहेत. DICGC गाईडलाईन आल्यानंतर मग त्यामार्फत काय आहे ते आम्ही डिपॉझिटर्सला सांगण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून गाईडलाईन्स येणं अजून अपेक्षित आहे आपल्याला, सो ते आल्यानंतर आपण आणखी त्यांना गाईडलाईन्स आपल्याला डिपॉझिटर्सला देता येतील बँकेकडून. रिसीव्ह कॉपी देत नाही, कारण हा आपण फक्त KYC डॉक्युमेंट्स घेतोय. त्यांचं KYC घेत असताना बँक कुठलीही बँक त्यांना रिसीव्ह OC देत नाही आहे. ज्या क्षणी तुम्ही क्लेम सेटल झाल्यानंतरचा एक फॉर्म राहणार आहे, म्हणजे आपण आता हा फक्त KYC अपडेट करतोय, KYC अपडेट झाल्यानंतर डाटा आहे DICGC पाठवला जाईल. DICGC क्लेम सेटल केल्यानंतर जी काय अमाऊंट सेटल होईल पर्टिक्युलर कस्टमरच्या नावाने, ती आम्ही त्या कस्टमरला इंटिमेट करू, त्यांच्याकडनं ती अमाऊंट ट्रान्सफर करण्याबाबतचा फॉर्म पुन्हा घेतला जाईल आणि त्यावेळेस त्याची आम्ही OC देऊ शकतो. ठेवीदारांना आव्हान आहे की कोणीही म्हणजे बाहेर कोणी काय सांगतोय तुम्हाला गणपतीपर्यंत रक्कम मिळेल, गणपतीच्या आधी मिळेल, असं नाही. शेवटी प्रोसिजरनी आपल्याला जावं लागणार आहे. आपण DICGCला अप्रोच होणार आहोत हा सगळा डाटा घेऊन आणि DICGC त्यांच्या नियमाप्रमाणे क्लेम सेटल करणार आहे. त्याच्यामुळे एकतर आव्हान हे आहे की 5 लाखापर्यंतचे प्रत्येक डिपॉझिटरला मॅक्झिमम 5 लाखापर्यंतची रक्कम ही DICGCकडून निश्चित मिळेल. आपण त्याबाबतचा प्रीमियम वगैरे सगळं भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याबाबत कोणीही साशंक असण्याची गरज नाही आहे. आणि सगळ्या खातेदारांचं KYC अपडेट होईल याकडे आमचं प्राधान्याने लक्ष राहील. धन्यवाद.